महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले. निकालानंतर आता सत्ता स्थापनेसाठी महायुतीमध्ये मोठ्या हालचाली दिसून येत आहेत. पण या उलट जनतेने महाविकास आघाडीकडे पाठ फिरवली आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेस यांना जनतेने नाकारले आहे. निकालांचा विश्लेषण करत असताना काही अचंबित करणाऱ्या बाबी समोर आल्या, ज्याच्यामध्ये पिपाणी चिन्हामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला 9 जागांवर फटका बसला आहे. नमस्कार, मी तेजश्री तुमचं सगळ्यांचं तुमच्या आवडत्या कृषीमयी चॅनलवर स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरच्या काही महत्वाच्या घडामोडी, ज्यामध्ये शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचा पराभव झाला आणि त्यामागचं कारण होतं ट्रम्पेट. नेमका विषय काय आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे अशाच पद्धतीचे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. 2024 लोकसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदे उभे होते, त्यांचा 45,000 मतांनी पराभव झाला. या उलटच त्याच मतदारसंघात पिपाणी चिन्हावर उभे असलेल्या उमेदवाराला 37,000 मतं मिळाली. त्यामुळेच लोकसभेला जो फटका बसला तो विधानसभेला बसू नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली. त्यावर उपाय म्हणून निवडणूक आयोगाने पिपाणीचं नाव बदलून ट्रम्पेट असं करण्यात आलं. पण त्याचा म्हणावा तितका फायदा शरद पवार गटाला झालाच नाही. विधानसभा निवडणुकीवेळी पिपाणी चिन्हावर उभे असलेल्या उमेदवारांना बऱ्यापैकी मतदान झालं. त्याचा थेट फटका तुतारी चिन्हावर उभे असलेल्या उमेदवाराला झाल्याचं आकडेवारीतून दिसून येतं. कोणत्या 9 मतदारसंघात पिपाणी चिन्हामुळे विजयाची तुतारी वाजली नाही हे आपण जाणून घ्या. जालना जिल्ह्यातील घनसावगी मतदारसंघातील राजेश रोबेंचा पराभव हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षासाठी मोठा धक्का होता. पण इथे पिपाणीमुळेच त्यांचा पराभव झाल्याची चर्चा रंगली आहे. तुतारी चिन्हावर उभे असलेल्या राजेश टोपे यांचा अवघ्या 2,309 मतांनी पराभव झाला. तिथे शिंदेच्या शिवसेनेचे हिकमत उडान हे निवडून आले आहेत. तर पिपाणी चिन्हावर उभे असलेल्या बाळासाहेब शेळके यांना या मतदारसंघात 4,830 मतं मिळाली आहेत. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या तुतारी चिन्हावर उभे असलेल्या देवदत्त निकम यांचा अवघ्या 1,523 मतांनी पराभव झाला. तिथे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील हे निवडून आले आहेत. येथील रंजक बाब म्हणजे या मतदारसंघात देवदत्त शिवाजीराव निकम नावाच्या एका दुसऱ्या उमेदवाराला 2,965 मतं मिळाली आहेत, ज्यांचं निवडणूक चिन्ह हे पिपाणी होते. बीड जिल्ह्यातील केज मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या तुतारी चिन्हावर उभे असलेल्या पृथ्वीराज साठे यांचा 2,678 मतांनी पराभव झाला. तिथे भाजपच्या नविता मुंदडा या निवडून आल्या आहेत. तर दुसरीकडे पिपाणी चिन्हावर उभे असलेल्या भास्कर थोरात यांना या मतदारसंघात तब्बल 3,559 मतं मिळाली आहेत. मुंबईतील अणुशक्तीनगर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या तुतारी चिन्हावर उभे असलेल्या फाहद अहमद यांचा 3,378 मतांनी पराभव झाला. तिथे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सना मलिक या निवडून आले आहेत. तर दुसरीकडे पिपाणी चिन्हावर उभे असलेल्या जयप्रकाश अग्रवाल यांना या मतदारसंघात तब्बल 4,075 मतं मिळाली आहेत. ठाणे जिल्ह्यातील शहापूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या तुतारी चिन्हावर उभे असलेल्या पांडुरंग बरोरा यांचा अवघ्या 1,672 मतांनी पराभव झाला आहे. तिथे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दौलत दरोडा हे निवडून आले आहेत. तर दुसरीकडे पिपाणी चिन्हावर उभे असलेल्या रुपाली अराज यांना या मतदारसंघात 3,892 मतं मिळाली आहेत. ठाणे जिल्ह्यातील बेलापूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या तुतारी चिन्हावर उभे असलेल्या संदीप नाईक यांचा अवघ्या 377 मतांनी पराभव झाला आहे. तिथे भाजपच्या मंदा म्हात्रे ह्या निवडून आल्या आहेत. तर दुसरीकडे पिपाणी चिन्हावर उभे असलेल्या प्रफुल्ल म्हात्रे यांना या मतदारसंघात 2,860 मतं मिळाली आहेत. परभणी जिल्ह्यातील जिंतूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या तुतारी चिन्हावर उभे असलेल्या विजय भांबळे यांचा 4,516 मतांनी पराभव झाला. तिथे भाजपच्या मेघना बोर्डीकर या निवडून आले आहेत. तर दुसरीकडे पिपाणी चिन्हावर उभे असलेल्या विनोद भावे यांना या मतदारसंघात तब्बल 7,430 मतं मिळाली आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या तुतारी चिन्हावर उभे असलेल्या राणी लंके
यांचा अवघ्या 1526 मतांनी पराभव झाला. हा पराभव त्यांचे पती आणि खासदार निलेश लंकेसाठी मोठा धक्का आहे. जिथे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे काशीनाथ दाते हे निवडून आले आहेत, तर दुसरीकडे पिपाणी चिन्हावर उभे असलेल्या सखाराम सारंग यांना या मतदारसंघात तब्बल 3582 मतं मिळाली आहेत. जिंतूर, घनसावकी, शहापूर, बेलापूर, अणुशक्तीनगर, आंबेगाव, पारनेर, केज, परांडा या जागावर शरद पवार पक्षांच्या उमेदवाराच्या जेवढ्या मतांनी पराभव झाला आहे त्यापेक्षा अधिक मतं तुतारी हे निवडणूक चिन्ह असलेल्या उमेदवाराला मिळाली आहेत. सामान्य मतदारांची या चिन्हामुळे मोठी फसगत झाली. अगोदरच प्रत्येक मतदारसंघात झालेली बंडखोरी, वाढलेले उमेदवार आणि त्यात पुन्हा ट्रम्पेट चिन्हाने घातलेला घोळ, या सर्वांचा फटका शरद पवार गटाला झालेला आपल्याला यामधून दिसून येतो. तुमच्या मतदारसंघात काय झालं, तुम्हाला निवडणुकीच्या निकालाबद्दल काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन विषयासोबत भेटू. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारी बेल आयकॉनला प्रेस करा, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत शेअर करा. धन्यवाद.